आज इधर मैं गुलबर्गा ऐप में पहले बार आया हूँ, तो परमानंद स्वामी जी ने मुझे ये अवकाश दिया है, तो सब्जेक्ट के बारे में मैंने पूरा बोल दिया। तो बहुत लोगों को मैं मालूम है कि मैं कौन सा कैस्ट हूँ, कौन सा कम्युनिटी हूँ, तो आज क्लियरेंस भी इसमें आएगा। मेरा माँ बाप है मैंगलोर और मैं बिल्लवा कम्युनिटी का हूँ। बिल्लवा कम्युनिटी से मैं आया हूँ, तो बिल्लवा मतलब बिल्लवा ईडीगा, तमिलनाडु में लाडार, तेलुगु में गौड, मलयालम में हिड़वा बोलते हैं और नॉर्थ में जयसवाल बोलते हैं, ऐसे बहुत सारे, लेकिन एक ही है पूरा कश्मीर टू कन्याकुमारी एक ही है, लेकिन एक एक स्टेट के लिए एक एक प्लेस के लिए नाम को थोड़ा चेंज कर दिया, लेकिन कम्युनिटी तो एक है, टॉडी टॉपर्स कम्युनिटी। तो हम तो पहले से ही लड़ रहे हैं क्योंकि इसमें बहुत प्रॉब्लम है। एस्पेशली क्या है कि जब बच्चों पढ़ रहे हैं तो एक स्टेट में पढ़ रहे हैं तो उन लोगों का शायद उसका बीसी कम्युनिटी का हो, तो जब वो दूसरा स्टेट को जा रहे हैं तो उसको कंफ्यूज करते हैं ओबीसी बोल के, नहीं तो उसको बीसी को वो रिकग्नाइज नहीं करते। तो स्वामी जी के साथ मेरा ये भी है कि वो भी रिकग्नाइज करना है, वो भी अभी हम लड़ रहे हैं, हम तेलंगाना में लड़ रहे हैं, हम आंध्रा में लड़ रहे हैं, तमिलनाडु में लड़ रहे हैं कि कश्मीर टू कन्याकुमारी एक ही करना है, एक ही करो बच्चों का पढ़ाई को, डोंट स्पॉइल देयर एजुकेशन। बहुत उनको बहुत प्रॉब्लम रहता है, तो घर में पढ़ना पड़ता है, उनका गांव में पढ़ता पड़ता है, और जब उनको अच्छा मार्क मिलता है जब बाहर जा रहे हैं तो वो लोग बोल रहे हैं कि ये बीसी उधर है इधर नहीं है, तो ये कन्फ्यूजन नहीं होना चाहिए। उसके बाद उसका सेंसस भी लेना है, और हमारा जो बीसी कम्युनिटी स्पेशली ईडीगा एंड बिल्लावा कम्युनिटीज जो है वो ऑल एजुकेशन, अभी पुराना ज़माने में एजुकेशन नहीं था, अभी एजुकेशन है, क्वालिफाइड है, तो उन लोगों को काम देना है स्टेट में। हम तो बोल रहे हैं कि हम सेक्युलरिज्म को फॉलो करते हैं, मैं तो नहीं कर वो ऐसे नहीं बोलूँगा, लेकिन जो हमारा बिल्लावा कम्युनिटी है जो पढ़े हैं उन लोगों को काम देना चाहिए और उन लोगों का रिकग्निशन चाहिए। अभी स्वामी जी ने जो बताया फिर मैं सेकेंड टाइम बोलने का कोई ये नहीं है, तो ये मेरा रिक्वेस्ट है, इसीलिए मैं आया हूँ कि आज स्वामी जी के साथ में शामिल हूँ और उनका जो भी उसका डिमांड्स है उसको डिमांड करेंगे। तो हम तो अभी बहुत साइलेंट जा रहे हैं, तो बाद में क्या होगा कि थोड़ा वायलेंट जाना पड़ेगा, क्योंकि हम कब हमको न्याय मिलेगा, अन्याय हो रहा है, कब मिलेगा हमको न्याय, कब मिलेगा, जल्दी मिलना चाहिए, क्योंकि हमारे लिए नहीं, हमारा बच्चों को बोल रहे हैं, नेक्स्ट जनरेशन के लिए न्याय होना चाहिए ना, ऐसे ही हो रहा है, मैं 50 ईयर्स से देख रहा हूँ ऐसे ही चल रहा है, चुनाव में ऐसी ही बात कर रहे हैं, चुनाव में वो करेंगे ये करेंगे बोलते हैं, चुनाव के बाद भूल जाते हैं, चुनाव के बाद बिजी हो जाते हैं, चुनाव के बाद बोलते हैं कि कौन हो तुम, मालूम नहीं है, वो अच्छा नहीं है। और एक बात मैं बोलता हूँ कि आज राजनीति जो लोग हैं उन लोग अदर कुर्सी में बैठे हैं तो उन एजुकेशन से नहीं, एजुकेशन क्वालिफिकेशन से नहीं बैठे हैं उधर, वो लोग जो पब्लिक है वोट दिया है, वोट देने से वो लोग वो कुर्सी पे बैठे हैं, जैसे कि कुछ लोग IAS ऑफिसर है वो कुर्सी में बैठा है तो उसका एजुकेशन है, IPS है एजुकेशन है, डॉक्टर है एजुकेशन है, लेकिन राजनीति का लोग पब्लिक का मदद से बैठ रहे हैं उधर, जो पब्लिक को मदद चाहिए, प्रॉब्लम है कैस्ट का प्रॉब्लम है, कम्युनिटी का प्रॉब्लम है, आप क्लियर करना है, खाली वोट के टाइम में आके मैं वो करूँगा ये करूँगा नहीं बोलना, तो हम तो उतना तक क्या करेंगे, हम तो बहुत सफोकेटिंग है, तो जल्दी इसके बारे में सोचना, और जो स्वामी जी ने बोला उसके बारे में भी सोचना, बहुत सारे बात करना है, तो एक ही बार मैं ये पूरा अभी नहीं बताऊंगा, ये अभी जिसका जो पॉइंट को फोकस करूंगा कि हमारा नारायण गुरु जो हमारा समाज का है नारायण गुरु जी का उसे रिकग्निशन चाहिए, और जो स्वामी जी बोला है उसके बारे में जरा सोचना, जल्दी उसका फैसला करना। ಅನೇಕ ಹೆಸರು ಕೊಟ್ಟು ಹೋದ್ರೆ ನಾವು ನೆನಪಾಡ ಬಹಳ ಮಂದಿ ಬರ್ತಾರೆ, ಎಂ ಪಿ ಕೆಲವರು MLC ಆಗ್ಯಾರ, ಮಿನಿಸ್ಟರ್ ಪಾರ್ಟಿದನ್ನು ದೊಡ್ಡ ಪೊಸಿಷನ್ ಅದ, ಸರ್ಕಾರ ಪೊಸಿಷನ್ ಅದ, ನಮ್ಗೆ ನಂದ ಯಾರು ಮುಲಾಜಿ ಇಲ್ಲ, ನಮ್ ಜನರಿಗೆ ಏನ್ ಬೇಕು ಅದ್ ಕೆಲಸ ಮಾಡೋದು, ನಾವು ಯಾವ ರೀತಿ ಬಾಂಧವಗಳು ಇಲ್ಲ, ನಮ್ಮ ಜನರಿಗೆ ನಮ್ದು ಏನ್ ಡಿಮಾಂಡ್ ಅದ, ಈ ಮೂರ್ನಾಲ್ಕು ಡಿಮಾಂಡ್ಗಳು ಈಗಾಗಲೇ ಪೂರ್ತಿ ಇದನ್ನ ನಾವು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗೂ ಮತ್ತೆ ಮೇಲೆ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗೂ ಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ಇದನ್ನು ಮುಟ್ಟಿಸ್ತೀವಿ, ನಾವು ಇದು ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ, ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ವೇಳೆ ನಾನು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೋತೀನಿ ಕೈ ಜೋಡಿಸಿ ಶ್ರೀಗಳಿಗೆ, ಹೀಗೆ ನೀವು ಇದು ವಿಡ್ರಾ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರೆ ಬಹಳ ಚಲೋ ಆಗ್ತದೆ, ಅವರೇ ನಿಮ್ಗೆ ನಾವು ನಮ್ಮ ಭರೋಸೆ ಇಡ್ರಿ, ನಾವು ಪೂರ್ತಿ ಪೂರ್ತಿ ನಮ್ಮ ಸತೀಶ್ ಗುದ್ದೇದಾರ ಅವ್ರದ್ದು ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ನೋಡಿದೆ ನಾನು ಮೊನ್ನೆ ಡೆಲ್ಲಿ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ದು ಹೋದ್ರೆ, ಇದೆಲ್ಲ ಇದು ಸರ್ಕಾರ ನಮ್ದದ ನಿಮ್ದದ ನಮ್ಮೂರಲ್ಲಿರ ಈ ಭಾವನೆಗಳು ತಿಳ್ಕೊಂಡು ಇದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ ವಿನಂತಿ ಮಾಡಿ, ನಾನು ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲೇ ಇರಬೇಕಾಗಿತ್ತು, ನನ್ಗೆ ಅಲ್ಲಿಂದ ನಲಿನ್ ಕುಮಾರ್ ಕಟೀಲ್ ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ಅಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ರು ಸ್ವಲ್ಪ ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿ ಬರುತ್ತೆ ಅಂದ್ರು, ನಾನು ಸೀದಾ ಏರ್ಪೋರ್ಟ್ದಿಂದ
ಸ್ವಲ್ಪ ಮಾಡ್ಬೋದು ಗೆಸ್ಟ್ ಹೌಸ್ ಗೆಸ್ಟ್ ಆಗಿ ಅಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಫ್ರೆಶ್ ಆಗಿ ತಮ್ಮ ಹತ್ರ ಬರ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಎಲ್ಲ ಸಮಾಜದ ಬಂಧುಗಳಿಗೆ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ, ನಾನು ನಿಮ್ಮ ಸಮಾಜದ ಒಬ್ಬ ನಿಮ್ಮ ಜೊತೆಗಿರುವನ್ನ ತಿಳ್ಕೊಂಡು ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀನಿ ಹೇಳಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ. ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಆರ್ಯ ಈಡಿಗ ಬಿಲ್ಲವ ನಾಮಧಾರಿ 26 ಪಂಗಡಗಳು ಸೇರಿ ಸುಮಾರು 70 ಲಕ್ಷ ಜನ ನಾವಿದ್ದೇವೆ. ಆಡಳಿತ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ 7 ಜನ ಶಾಸಕರು ಇಬ್ಬರು ಮಂತ್ರಿಗಳು ಕೂಡ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಕುಲಕಸಬಕ್ಕೋಸ್ಕರ ಸೇಂದಿ ಇಳಿಸಿ ಮಾರಾಟ ಮಾಡಕ್ಕೋಸ್ಕರ ಅನುಮತಿಗೋಸ್ಕರ ನಾವು ಇವತ್ತು ಅಮರಣಾಂಧ ಉಪವಾಸ ಸತ್ಯಾಗ್ರಹವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಆ ಅಮರಣಾಂಧ ಉಪವಾಸ ಸತ್ಯಾಗ್ರಹವನ್ನೇ ನೀರು ಕುಡಿಯದೆ ಯಾವುದು ಕುಡಿಯದೆ ನಾವು ಇವತ್ತು ಈ ಹೋರಾಟವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಸರ್ಕಾರ ಕೂಡಲೇ ಸ್ಪಂದಿಸಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮೊಂದು ಬೇಡಿಕೆ ಇದೆ. ಈ ಸರ್ಕಾರ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಕಣ್ಣಿಲ್ಲದ ಸರ್ಕಾರ, ಕಿವಿ ಇಲ್ಲದ ಸರ್ಕಾರ. ಈ ಸರ್ಕಾರ ಒಬ್ಬ ಸಮುದಾಯದ ನೋವುಗಳನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳದೆ ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾಡತಕ್ಕಂಥದ್ದು ನಮಗೆ ಬಹಳ ನೋವು ತರತಕ್ಕಂಥದ್ದು. ಹಾಗಾಗಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಾವು ಹೇಳತಕ್ಕಂಥದ್ದೇನು ಅಂದರೆ ಕೂಡಲೇ ನಮ್ಮ ಸೇಂದಿಯನ್ನೇ ಇಳಿಸೋದಕ್ಕೆ ಅನುಮತಿ ನೀಡಬೇಕು ಮತ್ತು ಬ್ರಹ್ಮಶ್ರೀ ನಾರಾಯಣ ಗುರುಗಳ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ನಮಗೆ ನಿಗಮವನ್ನೇ ಘೋಷಣೆ ಮಾಡಬೇಕು. ಇಲ್ಲವಾದರೆ ಮುಂದೆ ಈ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ತಕ್ಕ ಪಾಠವನ್ನು ಸಮುದಾಯ ಕಲಿಸ್ತೀವಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತು ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಸಮುದಾಯ ಸಂಘರ್ಷ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದೆ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಸಮುದಾಯದ ಮುಖಂಡರು ಕೂಡ ಖ್ಯಾತ ಚಿತ್ರಣರು ಕೂಡ ಆಗಿರುವ ಶ್ರೀ ಸುಮನವರು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ ತೆಲಂಗಾಣದಿಂದ ಈ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಬೆಂಬಲ ನೀಡೋಕ್ಕೋಸ್ಕರ ಬಂಧುಗಳೇ. ಹಾಗಾಗಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ಈ ಹಿಂದುಳಿದ ಸಮಾಜದ ಹೋರಾಟಗಳನ್ನು ಹತ್ತಿಕ್ಕುವ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡುವ ಈ ಸರ್ಕಾರ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಾವು ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಡತಕ್ಕಂಥ ಬೇರೆ ಯಾವುದು ಕಾಂಪ್ರಿಮೆನ್ಸ್ ಇಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಸೇಂದಿಯಿಂದ ಅನುಮತಿ ಕೊಡಬೇಕು, ನಿಗಮವನ್ನೇ ಘೋಷಣೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂದು ನಾವು ಹೇಳತಕ್ಕಂಥದ್ದು.